म्हणत जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यावर मिरजेतील साखळी उपोषण 2 जानेवारीपर्यंत तात्पुरते स्थगित. मिरजेत मनोज जरांगे यांच्या उपोषणास समर्थन देण्यासाठी मराठा समाजाकडून साखळी उपोषणास गेल्या 5 दिवसापासून सुरुवात झाली असून आज 6व्या दिवशी विद्याताई नलवडे व सुजाता पाटील या भगिनी उपोषणाला बसल्या आहेत. कालच राज्य सरकारचे शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या चर्चा होऊन सरकारला 2 महिन्याचं अल्टिमेटम देऊन उपोषण सोडले तर प्रकृती खालावल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज 6व्या दिवशी साखळी उपोषणास मिरजेत सुरुवात करण्यात आली तरी जिल्ह्यात फक्त सांगली येथे साखळी उपोषण सुरू राहील. या अनुषंगाने मिरजेतील साखळी उपोषणाची आज सांगता करण्यात आली तर हे उपोषण 2 जानेवारीपर्यंत तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी असंख्य मराठा बांधवांनी भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट. मराठा क्रांती मोर्चा मिरज यांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गेले 5 दिवस चालू असलेलं साखळी उपोषण आज हा दिवस महिलांच्यासाठी होता. या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात महिला उपोषणात बसलेल्या आहेत आणि हे उपोषण आज आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोकभाऊ पाटील कोपळेकर आणि विवेकभाऊ शिंदे यांच्या हस्ते महिलांना दूध देऊन सोडवण्यात आलेलं आहे. हे आरक्षण आत्ता आम्ही तात्पुरतं 2 जानेवारीपर्यंत स्थगित करत आहोत कारण काल 24 डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत दिलेली आहे आणि त्याच्यानंतर वाढीव मुदत म्हणून 2 जानेवारीपर्यंत आपण मुदत दिलेली आहे. तर सांगली जिल्ह्याच्या वतीनं सुद्धा आज सकाळी आम्ही निर्णय घेतला आणि सांगली जिल्ह्यातील सर्व ठिकाणची उपोषणं आम्ही 2 जानेवारीपर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात आलेले आहेत. आणि जसं पुढची चढाई करण्यासाठी वाघ 2 पावलं मागं येतो त्या पद्धतीने आम्ही आज 2 पावलं मागं येऊन हे उपोषण तात्पुरतं आम्ही स्थगित करतो आहोत. पूर्णपणे संपवलेलं नाही परंतु 2 जानेवारीपर्यंत आणि 24 डिसेंबर या मुद्दीमध्ये काल जे आम्हाला जरांगे पाटलांना आणि ज्या मराठा समाजाला सरकारनं जी आश्वासनं दिली त्यापैकी कोणत्याही आश्वासनाची जर पूर्तता नाही झाली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आणि ह्याचा पुढचा टप्पा हे मुंबई बंद करण्याचा आमचा असणार आहे. आणि यासाठी की पुन्हा आम्हाला ताकद जास्तीत जास्त भेटावी म्हणून आम्ही तात्पुरतं स्थगित आंदोलन 2 जानेवारीनंतर पुन्हा सुरू करतो.